अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 1 जून रोजी अजिंठा फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर पवन सावळकर यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। वाढदिवसाचे औचित्य साधत पवन सावळकर व त्यांच्या मित्रपरिवाराने सध्याची कोरोनाची स्थिती पाहता जामनेर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कोरोना रुग्णांना बिस्किट, अंडे आणि पाणी बॉटलचे वाटप केले आहे। वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल पवन सावळकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील उपजिल्हा रुग्णालय येथे आलेलो आहोत। अजिंठा फोटोग्राफरचे प्रोप्रायटर पवन सावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथे त्यांनी आज एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता। तर नेमका हा कार्यक्रम काय होता, तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आमचे मित्र पवन सावळकर अजिंठा फोटोग्राफर यांच्या वाढदिवसानिमित्त आज जामनेरमध्ये आम्ही कुठलाही केक वगैरे न काटता किंवा कुठलाही अनगोदी खर्च न करता आम्ही सर्व खर्च हा आपल्या जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर येथे सर्व रुग्णांना आम्ही अंडी, बिस्कुट आणि काही मास वगैरे, पाण्याची बॉटल वगैरे यांचं वाटप करून आज संपूर्ण खर्च आम्ही या ठिकाणी लावला। तर आज कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय आपला संपूर्ण देशासह आपल्या महाराष्ट्रातल्या सामान्य घरातील कुटुंबांची आणि गोरगरिबाची अत्यंत दयनीय अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। आज मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये लॉकडाऊन लावल्यामुळे अनेकांचे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, त्यामुळे आपलं घर कशा पद्धतीने चालेल याची चिंता आज संपूर्ण कुटुंबाला निर्माण झालेली आहे। आज उपजिल्हा रुग्णालय म्हटलं म्हणजे या ठिकाणी सामान्य कुटुंबातील आणि गोरगरीब घराण्यातीलच व्यक्ती उपचारासाठी दाखल होते, कारण की लाखो रुपयाचा खर्च करून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं हे पुरवडेन असं आहे। त्यामुळे आज या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही आपल्या पवनच्या वाढदिवसानिमित्तचा सर्व खर्चाचा आपल्या म्हणजे रुग्णांना जेवणासाठी त्यावर पूर्ण खर्च केलेला आहे, त्यामुळे कुठलाही खर्च आम्ही न करता रुग्णांची या ठिकाणी सोय केलेली आहे। आणि आज पवन सावळकर यांचे एक अजिंठा फोटोग्राफी म्हणे जामनेरमध्ये शॉप आहे, आपल्या फोटोग्राफीने आणि जामनेर तालुक्यात नावलौकिक मिळवून बेस्ट फोटोग्राफर म्हणून पवनची जामनेरमध्ये ओळख आहे। तर या वाढदिवसानिमित्त असा एक चांगला उपक्रम करून आम्ही जामनेर तालुक्यात एक आदर्श निर्माण केलेला आहे। तरी आमचे इतरांनाही आवाहन आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त व आपल्या इथं घरी कुठलंही शुभकार्य असेल तर या ठिकाणी आपल्या अनावश्यक खर्च न करता आपल्या तालुक्यातील गोरगरीब आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांसाठी हा खर्च करावा, जेणेकरून एक माणुसकी खातीर काहीतरी एक चांगलं काम आपल्या हातून घडेल। तर मी सर्वांना हे आवाहन करतो की आपण गोरगरीब कुटुंबांना या कोरोनासारख्या लॉकडाऊनच्या महापरिस्थितीमध्ये मदत करावी ही विनंती। जय जिजाऊ। आज 1 जून तसा तर सर्वांचा म्हणजे जवळपास राष्ट्रीय बड्डे दिवस असतो, पण आमच्या पवनचा आज खरा खुरा वाढदिवस, जो मास्तरांच्या कृपेने नाही आणि तो साजरा एक गंमत म्हणून सांगतो
की तो साजरा करायचा दरवेळेला असं तसं डी जे वगैरे, पण ही धमाल न करता वेळेचं भान बघून असलेली ही महामारी, कोरोनासारखी महामारी आणि तिच्यात हिरावलेला रोजगार आणि लोकांची आर्थिक हे तंगी, तर या पवननी ठरवलं की आपल्याला साध्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा. तर आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर हर्षल चांदा, आर के पाटील सर आणि संजयदा सोनार आणि इथला कर्मचारी स्टाफ या लोकांनी योग्यरित्या सहकार्य करून आम्हाला या कोरोना काळातसुद्धा आतमध्ये येऊन फळ, आपलं बिस्किट, अंडी, दूध, आपलं पाणी बॉटल हे वाटण्याची परवानगी दिली. त्याबद्दल टोटल ग्रामीण रुग्णालय कर्मचारी स्टाफ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचं मी पवन सावळकर यांच्या वतीने अजिंठा फोटो स्टुडिओ फर्म या वतीने मी आभार मानतो. तर त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक कोविड पेशंट्सला अंडे तसेच पाण्याची बॉटल वाटप केलेले असे त्यांनी आपण सांगितलेले. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.